आज आपण एक नवीन अभ्यास सुरू केलाय आपल्या गडचिरोलीतना जे आपल्या नद्या वाहून जातात या नद्यांचं पाणी तर आपण त्या ठिकाणी वापरतो। आज चिजडो सारखा प्रकल्प असेल मग अशी उल्लेख झाला की त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याकरता कॅनाल तयार झाले पाहिजे, निश्चितपणे ते तर आपण करूच, पण आता गडचिरोलीतनं एक वॉटरवे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारण जिथे पोर्ट असतो त्या ठिकाणी समृद्धी असते। आपण समुद्र तर आणू शकत नाही पण समुद्राला कनेक्टिव्हिटी करता येते, परदेशामध्ये नद्यांचा उपयोग कनेक्टिव्हिटी करता करतात, त्याच्यामुळे मालाची आवाजही सुरू होते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार आणि समृद्धी तयार होते। आता आम्ही एक एजन्सी केंद्र सरकारची नेमली आहे जी या ठिकाणी अभ्यास करते आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आम्हाला वाटतं आम्ही सी वे तयार करू शकू, म्हणजे पुढच्या काळामध्ये गडचिरोली रेल्वेनी, रस्त्यांनी, विमानांनी आणि त्यासोबत जहाजांनी देखील जोडलं जाईल आणि इथला जो सगळा माल आहे या मालाचं ट्रान्सपोर्टेशन जहाजांनी जर आपण करू शकलो तर जगामध्ये गडचिरोली एक मेजर अशा प्रकारचं या ठिकाणी एक्सपोर्ट हब म्हणून आपण विकसित करू शकतो, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी गडचिरोलीचा विकास करण्याकरता आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत आणि या सगळ्या विकासाचं विजन कोणाचं आहे, हे प्रधानमंत्री मोदीजींचं विजन आहे आणि मोदीजींचे सैनिक म्हणून आज या ठिकाणी अशोकराव नेते हे गेले 10 वर्ष काम करतायत आणि तुमच्या आशीर्वादाने पुढचे 5 वर्ष काम करणार आहेत।